नमस्कार, दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. CMO महाराष्ट्र मुख्यमंत्री ॲट मिकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पार पडली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. नमो दिव्यांग शक्ती अभियानाअंतर्गत राज्यात 73 दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्याचा संकल्प केला आहे. या दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी विविध साधनांची उपलब्धता राहील या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव सुमंत भागे, आयुक्त प्रवीण पुरी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर आदी उपस्थित होते. धन्यवाद. दिव्यांग मुलांसाठी राज्यस्तरीय पोहण्याची स्पर्धा. सहभागासाठी कोणतेही शुल्क नाही, मात्र QR कोडने 29 फेब्रुवारी 2024 पूर्वी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. पुणे, दिनांक 20. मेक माय ड्रीम फाउंडेशनतर्फे दिव्यांग मुलांची राज्यस्तरीय पोहण्याची स्पर्धा 31 मार्च 2024 रोजी होणार आहे. राज्याच्या विविध भागांतून सुमारे 200 दिव्यांग मुले स्पर्धेत सहभागी होतील. दिव्यांग मुलांमध्ये निकोप स्पर्धा वाढावी व त्यांच्यातील गुणांना वाव मिळावा या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धकांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धकांबरोबर स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन दिव्यांग विकास विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी यांच्या हस्ते होणार असून बक्षीस वितरण समारंभ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांच्या हस्ते होईल. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जलतरणपटू व अर्जुन पारितोषिक प्राप्त स्वप्नील पाटील, राष्ट्रीय जलतरणपटू तसेच शिवछत्रपती पारितोषिक विजेते दीपक पाटील उपस्थित राहणार आहेत. मेक माय फाउंडेशनच्या अध्यक्षा मेघा कुलकर्णी यांनी स्पर्धेचे आयोजन केले असून सायली स्ठोसर स्पर्धा प्रशिक्षक आहेत. स्पर्धेचे प्रवेश योग्यता सल्लागार समीर तळवलकर असून सांकेतिक भाषा समन्वयक म्हणून माधुरी गाडेकर काम पाहतील. टिळक स्विमिंग पूल व डेक्कन जिमखाना क्लब यांनी स्पर्धेसाठी जलतरण तलाव निःशुल्क उपलब्ध करून दिल्याबद्दल फाउंडेशनतर्फे दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले आहेत. स्पर्धेसाठी राज्याच्या विविध भागांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा स्पर्धांची समाजाला आवश्यकता आहे असे मिळणाऱ्या प्रतिसादातून अधोरेखित झाले आहे. 60 वर्षांवरील स्पर्धकांनीही सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेच्या माध्यमातून दिव्यांगांना नव्याने आत्मविश्वास मिळेल अशी अपेक्षा आहे असे मेधा कुलकर्णी अध्यक्षा मेक माय ड्रीम फाउंडेशन यांनी व्यक्त केली आहे. स्पर्धेबद्दल माहिती. स्पर्धेची तारीख 31 मार्च 2024, वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत, ठिकाण टिळक तलाव डेक्कन जिमखाना क्लब पुणे. स्पर्धेचे प्रकार 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक, 50 मीटर फ्रीस्टाईल, 100 मीटर फ्रीस्टाईल. दिव्यांग प्रमुख प्रकार अस्थिव्यंग, कर्णबधीर, अंध, सेरेब्रल पाल्सी, स्वमग्न, मतिमंद, डाऊन सिंड्रोम, गतिमंद, अतिचंचल. वयोगट 15 वर्षांपेक्षा कमी, 15 ते 25 वर्षे व 25 वर्षांपुढील. बक्षिसे रुपयात: प्रथम क्रमांक 1500, द्वितीय क्रमांक 1200 व तृतीय क्रमांक 1000 रुपये.
नाव नोंदणी मुदत 29 फेब्रुवारी 2024.